गुड इवनिंग फ्रेंड्स गुड इव्हनिंग स्टुडंट्स दिस इज आकाशमुले वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग मे स्वागत आहे ओके okay? तर बघा मित्रांनो इथे जे डी एच एसची सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे सरळ सेवा झाली होती गट क आणि गट डसाठी दोन हजार तेवीसमध्ये ओके okay? याची रिक्रुटमेंट आली होती ओके okay? आणि याची एक्झाम तो नोटिफिकेशन झालं पेपर झालं आणि सगळं झालं आणि इथे आज प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे विषय कुठला आहे आक्षेप आणि हरकतीकरिताबाबत ओके दिनांक म्हणजे एक हे आ कालचीच ओके एकोणवीस एक दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक आलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा याच्यामध्ये विषय म्हणजे आक्षेप आणि हरकतीबाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे जेणेकरून यांनी काय सांगितलेलं आहे हा परिपत्रकामध्ये बघू शकता तुम्ही जी आपली एक्झाम झाली कधी तीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर दोन हजार आणि बारा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जी एक्झाम झाली होती ओके राज्यामध्ये गटक आणि गड्डची गट ओके सार्वजनिक आरोग्य विभागाची ओके हे डी एच एस याला आपण डी एच एसची एक्झाम असं संबोधतो ओके जवळपास अकरा हजार रिक्रुटमेंट होते वेरियस वेगवेगळे पदं होते ओके त्या अनुषंगाने एक्झाम झाल्यानंतर पंधरा डिसेंबर रोजी आपापल्या उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका म्हणजे शीट उपलब्ध करून दिली होती ओके त्यावर संबंधित उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न चुकीचे पर्याय चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास आक्षेप नोंदवण्यासाठी अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत कालावधी टी सी एसकडून देण्यात आलं होतं ओके त्या अनुषंगाने टोटल दहा हजार सातशे त्रेसष्ट आक्षेप आ, टी सी एस कंपनीकडे करण्या सादर करण्यात आले होते ओके तर सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे पण टी सी एसनी टी सी एसकडे जे दहा हजार सातशे त्रेसष्ट जे क्वेश्चन्स आले होते आक्षेप आले होते म्हणजे वेगवेगळे असं नाही की फक्त स्टाफ नर्सेस फिजिओथेरपिस्ट एम पी डब्ल्यू त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट फार्मासिस्ट म्हणजे टॉप अकरा हजार जेवढे पद होते सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळ्या कॅडरचे जे ज्या कॅडरचे एक्झाम झाली सगळ्यांनी असे दहा हजार सातशे त्रेसष्ट असे आक्षेप नोंदवले होते आक्षेप नोंदवल्यानंतर टी सी एसनी एक समिती गठन केली होती ओके के ते अक्षेप, अक्षेप की ते आक्षेप ॲक्सेप्ट करायचे की नाही करायचे ओके ॲक्सेप्ट केले तर गुण किती वाढ गुण वाढवायचे की फक्त पर्याय चेंज करून ठेवायचा त्याबाबत एक समिती गठन करी त्या समितीने आता त्याच्यावर काय म्हणतो एक उत्तर देऊन किंवा त्यावर एक समाधान काढून सतरा एक म्हणजे आत्ताच दोन दिवसापूर्वी म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओके जे पण क्वेश्चन त्यांनी ॲक्सेप्ट केले आणि जे रॉंग होते त्याच्यासाठी दोन गुण देण्यात आले आणि ज्यांचे पर्याय चुकीचे जे डी एच एसनी ऑलरेडी या टी सी एसनी दिले होते ते आक्षेप नोंदवल्यामुळं ते करेक्ट करून त्यांच्या त्यांच्या त्या आन्सरशीटमध्ये देण्यात आहे ओके तर आपण बघूया ही उत्तर तालिका उपलब्ध करून दिली सतरा जानेवारीपासून ओके तर ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकती तज्ज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आले आहेत त्या ऑब्जेक्शन समरी व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल हे प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे याच नोटिफिकेशनद्वारे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अन्य मार्गाने मात्र आक्षेप किंवा हरकती विचार विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी ओके आयुक्तालयाची इथे तुम्हाला आ, एक शिक्का दिसतोय ओके तर दिस इज इट यानंतर कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही तक्रार कराल की क्वेश्चन रॉंग आहे राईट आहे ईमेलद्वारे ओके दिस इज इट दिस इज फायनल ओके जी पण तुम्हाला सतरा तारखेला जी आंसर शीट तुम्हाला चेंज करून ओके म्हणजे वॉट वा, यू से जे पण ॲक्सेप्ट केले त्या कमिटीनी की नाही हे रॉंग झाले त्याचे जसे जसे त्यांनी त्या कमिटीने जसं ठरवलं होतं की मार्क इनक्रीज करायचे या फक्त आ, जे क्वेश्चनचे जे हे आहेत पर्याय आहेत ओके पर्याय ते चेंज करायचं त्या अनुषंगाने त्यांनी आता हे नोटिफिकेशन दिले की यापुढे कुठलेही तुमचं एंटरटेन केल्या जाणार नाही कुठल्याही मार्गाने ओके तर तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचे हे दिसत आहे म्हणजे किती मार्काचे क्वेश्चन होते ओके याच्यामध्ये तुम्हाला आपण बोलूया ओके अनस्किल्ड ओके शंभर मार्काचं पेपर होतं टोटल ऑब्जेक्शन आठ रिसिव्ह केले याच्यावर ओके आणि आठपैकी फक्त दोन व्हॅलिड ऑब्जेक्शन ठरण्यात आलेले आहे ओके म्हणजे याच्यामध्ये असं सोडते की होऊ शकते भरपूर शंभर मार्काचा क्वेश्चन आहे तर आठच लोकांनी होऊ शकते एकाच क्वेश्चनवर किंवा वेगवेगळ्या क्वेश्चनवर त्यांनी काय म्हणते ऑब्जेक्शन नोंदवलं बट त्यापैकी फक्त त्या, त्या कमिटीनी दोन एम सी क्यूज फक्त त्यांनी काय ठरवले की याच्यावरच ऑब्जेक्शन व्हॅलिड ठरवलं की हे चुकीचे झालेले आहे ओके किंवा यांचे जे पर्याय आहेत ते चुकीचे झालेले आहे म्हणून आन्सर कीज यांनी चेंज केलेली आहे आन्सर कीज पण इथे कुठलेही मार्क त्यांनी वाढवले नाही आहे कुणाचे ओके कळलं का इथे काय केलेलं आहे की आन्सर कीज चेंज म्हणजे समजा वन टू थ्री फोर हे पर्याय आहे ओके समजा पहिलं डी एच एसनी दोन नंबर तुम्हाला राईट दिलं होतं बट कुणीतरी तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवलं की नाही सर हे तीन नंबरचा पर्याय राईट आहे तर यावेळी आता डी एच एसनी काय केलं दोन ऐवजी त्याला दोनला त्यांनी रॉंग ठरवलं आणि तीनला राईट केलेलं आहे ओके तर बेसिकली आता एखाद्या स्टुडंटनी पहिल्यांदाच ज्यावेळी एक्झाम सॉल्व केलं त्यावेळी तिसरा पर्याय निवडला ओके तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क जसे काय तसे म्हणजे समजून घ्यायचे की त्याचे दोन मार्क ते वाढलेत ओके बट इथे कुठल्याही प्रकारचं कुणालाही ओके म्हणजे त्याचं ऑलरेडी राईट होतं दॅट्स वाय ओके इथे तुम्हाला म्हणजे असं नाही की त्याचं राईट आहे म्हणजे की सगळ्यांनाच मार्क वाढतील असं नाही ओके ज्याचा तिसऱ्या नंबरचा पर्याय आलेला आहे ओके त्यांनी राईट केलं होतं ऑलरेडी पहिल्यापासूनच ओके बट काय झालं होतं की डीएचएसनी दोन नंबरचा पर्याय राईट केला होता आणि पहिल्या शीटमध्ये तुम्हाला वाटलं की हे चुकीचं म्हणून तुम, चुकी तुम मायनस तुमचे दोन मार्क झाले होते त्या विद्यार्थ्याचे बट आता डी एच एसनी ते चेंज करून तीन नंबरचा पर्याय राईट दिलेला आहे तर तुमचे मार्क जसे काय तशाच राहिलेले आहे फक्त तुमचे दोन मार्क ज्या विद्यार्थ्यांनी हा तीन नंबरचा पर्याय चूज केला त्याचे दोन मार्क वाढलेले आहे ओके कळलं का तुम्हाला बट इथे सगळ्या विद्यार्थ्यांना वाढलेले नाही आहे आता आपण इथे आपण एक बघूया की स्टाफ नर्सचं बघूया ओके स्टाफ नर्सच याच्यामध्ये अठरा नंबरचं दिसत आहे तुम्हाला ओके तर याच्यामध्ये काय झालेलं आहे एटीन नंबरचं ओके एटीन नंबर शिफ्ट म्हणजे हे गव्हर्नमेंटची शिफ्ट आहे आता गव्हर्नमेंट शिफ्टमध्ये शंभर सी क्यू होते ओके त्याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर एम सी क्यूवर ऑब्जेक्शन नोंदवण्यात आले होते होते वेगवेगळ्या स्टुडंटनी वेगवेगळे एम सी क्यू घेतले त्यापैकी फक्त तीनच सी क्यू हे व्हॅलिड ठरवण्यात आले होते की नाही तीनच सी क्यू हे ऑब्जेक्शन घेण्यालायकीचे आहे असं समितीने ठरवलं त्यापैकी जे दोन एम सी क्यू होते ओके दोन एम सी क्यूचे जे फक्त ऑप्शन्स चेंज केलेले आहे पर्याय चेंज केलेले आहे आता बऱ्याच विद्यार्थी एक सी पी आरचा जो क्वेश्चन होता ओके okay, की नाही चेस्ट कॉम्प्रेशन एअरवे ओके okay, आणि अजून एक काहीतरी होतं तर चेस्ट कॉम्प्रेशन आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी राईट करून आलो होतं बट डी एच एसनी जेव्हा आन्सर की दिली होती तेव्हा चेस्ट कॉम्प्रेशन हे रॉंग दिलं होतं आणि एअरवे काहीतरी राईट आन्सर दिलं होतं एअरवे चेक करा म्हणून ओके कळलं का ओके तो एक एम सी क्यू सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे तर त्यावेळी एखादा विद्यार्थी असेल तर त्याच्यामुळं याची इथे मायनस दोन मार्क झालेले होते किंवा हे राईट रॉंग असल्यामुळं त्याला दोन मार्क त्यांनी कमी पकडले म्हणजे एक पन्नास मार्क झाले होते त्यांनी अठ्ठेचाळीसच पकडले होते ओके बट आता डी एच एसनी काय केलं हा जो व्हॅल्यूड क्वेश्चनचे पर्याय चेंज केलेले आहे त्याचे फक्त हे दोनच हे केलेलं आहे ओके दोनलाच त्यांनी राईट धरलेला आहे ओके okay, म्हणजे चेस्ट कॉम्प्रेशनला लाईट धरलेलं ला, आहे तर म्हणजे हा जसा का तसाच एम सी क्यू राहिलेला आहे जर तुम्ही हा चेस्ट कॉम्प्रेशन तुम्ही धरलेलं असेल शंभर टक्के तर तुम्हाला तुमचे मार्क जसे का तसे राहतील ओके okay, आणि त्यापैकी फक्त एकच एम सी क्यूचे तुमचे दोन मार्क वाढलेले आहे ओके okay, समजा यापूर्वी एका विद्यार्थ्याला एकशे चौपन्न मार्क भेटलेले असेल तर आता त्याचे फक्त हे दोन मार्क वाढलेले आहे तर आता तुम्ही एकशे छप्पन मार्क असे धरून चालू शकता ओके अशा पद्धतीनं तुम्हाला इथे फक्त गव्हर्नमेंट शिपमध्ये दोन मार्क वाढलेले दिसेल आणि जर समजा हे जर स्टार्टिंगला तुम्ही तुम्ही काय म्हणतो ज्यांनी एअरवे टिक केलं होतं त्याला राईट मिळालं होतं पहिल्या आन्सर कीजमध्ये आणि चेस्ट कंप्रेशनला रॉंग मिळालं होतं बट आता चेंज केल्यामुळं एअरवेचं रॉंग झालेलं आहे म्हणजे ज्यांनी ज्या विद्यार्थ्याचे एअरवेला टिक केल्यामुळे ज्याला मार्क भेटले त्याचे आता मायनस दोन मार्क झालेले आहे ओके आणि चेस्ट कम्प्रेशन ज्यांनी केलं होतं त्याचे आता प्लस दोन मार्क असे धरून चालायचं ओके तर इथे कुठेही कोणाचे ओके ज्यांचं चुकीचं फक्त हे पर्याय त्यांनी चेंज केला चेस्ट कम्प्रेशन आणि हे ऑटोक्लो ओके ऑटोक्लोचं एक एम सी क्यू होता ओके तो एक त्यांनी धरला तर इथे एक इथे पर्याय चेंज ऑटोक्लो आणि चेस्ट कॉम्प्रेशनचा पर्याय यांनी चेंज केलेला आहे आणि हा एक एम सी क्यू आहे जो तीन एम सी क्यू होते ना वॅलिड हा तिसरा कुठला आहे तो फाइंड आऊट करावा लागेल ओके ठीक आहे चला त्याचे क्वेशन आय डी पण खाली दिलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर ओके याच्यानंतर दाखवणार त्याच्यानंतर सेकंड शिफ्टची जी बॅच होती ओके दॅट इज म्हणजे हे प्रायव्हेट कॅन्डिडेट ओके तर याच्यामध्ये शंभर एम सी क्यू अडुसष्ट याच्यावर हे आले ऑब्जेक्शन्स आले त्यापैकी फक्त एकच व्हॅलिड ठरवला त्यांनी ऑब्जेक्शन ओके एकच व्हॅलिड ठरवला आणि त्यापैकी एक जो होता त्याचा पर्याय फक्त चेंज केलेला आहे म्हणजे समजा वन टू थ्री फोर असे पर्याय होते पहिलं त्यांनी एक नंबरला राईट दिलं होतं तर ता आता त्यांनी जर तुम्ही तीन नंबरसाठी ऑब्जेक्शन दिलं असेल तर याला राईट दिलेलं आहे हे रॉंग झालेलं आहे ओके तर ज्याने पहिल्या नंबरचं केलं त्याचे मायनस दोन झालेलं आहे प्लस तीन केलं त्याचे प्लस दोन झालेले आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर आहे थर्ड शिफ्टमधला शंभर एम सी क्यू होते एकशे बहात्तर ऑब्जेक्शन दिलं त्यापैकी आता हा एम सी क्यू हा गोब्लेट ओके गोबलेट जे सेल होते ना ओके तर हे नसताना हे काय झालं इथे क्वेश्चनच रॉंग होता क्वेश्चन हा बरोबर नव्हता त्यामुळं त्यांनी नंबर ऑफ ऑब्जेक्शन एकच ठरवला आन्सर की इथे चेंज केलेली नाही कारण गुबलेट सेल नव्हतं त्याच्यात जी सेल आन्सर होतं हे जी सेल ऑप्शनच नव्हता म्हणून हा क्वेश्चन रॉंग झाला त्यामुळं त्या, त्या, त्या शिफ्टमध्ये सगळ्यांनाच ह्या क्वेश्चनसाठी राईट मार्क म्हणजे थर्ड शिफ्टमध्ये सगळ्यांना दोन मार्क एक्स्ट्रा मिळालेले आहे कारण हा रॉग एमसीक्यू होता म्हणून बट सेकंड शिफ्टमध्ये कुणाचेही मार्क वाढले नाही उलटं ते पर्याय जो होता फक्त तो चेंज केलेला आहे ओके okay? आता आपण क्वेश्चन आय डी बघून घेऊया बाकीचे पण कॅडर बघू शकता तुम्ही लायब्रेरियन हेल्थ इन्स्पेक्टर ओके okay? ऑक्युपेशनल थेरपिस्ट डायलिसिस सगळ्यांनी आपापले म्हणजे सगळ्यांसाठीच हा सा व्हिडिओ आहे सगळ्यांनी व्यवस्थित आपापले बघून घ्या म्हणजे बरेच विद्यार्थीमध्ये सर आमचे दहा मार्क कमी झाले नाही बाळांनो असं काहीही झालेलं नाही आहे ओके असं काही झालं नाही आहे ते दहा मार्क वीस मार्क जे झालेले अदर दॅन दिस जर स्टाफ नर्सिस जी गोष्ट केली तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की ते फक्त दोन या चार मार्क जर मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर कॅल्क्युलेशन कराल तर ओके ठीक आहे आता तुम्ही इथे बघू शकता स्टाफ नर्सचं याच्यामध्ये दिलेलं आहे कोणती क्वेश्चन आय डी ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके याच्यामध्ये क्वेश्चन शिफ्ट वनचा क्वेश्चन आय डी हा एक आहे याला फुल मार्क दिलेला आहे ओके शिफ्ट वनचाच हा एक क्वेश्चन आय डी आहे एकोणवीस याच्यामध्ये आन्सर की चेंज केलेली आहे क्वेश्चन शिफ्ट वनचाच हा क्वेश्चन डी आहे ओके याची आन्सर की चेंज केलेली आहे ओके तर हा एक कुठला एम सी क्यू आहे तो बघा याला फुल मार्क म्हणजे त्या शिफ्टच्या सगळ्यांना दोन मार्क वाढेल ओके आणि याच्यामध्ये जे आन्सर की चेंज केले तर जे आन्सर की चेंज केले आणि ऑलरेडी त्या क्वेश्चनचे जर राईट आन्सर तुम्ही दिला असेल तिथे तुमचे प्लस टू तु झाले आहे आणि ज्यांनी रॉंग दिलं असेल त्याचे मायनस टू झालेले आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर क्वे शिप्ट टूमध्ये ओके शिप्ट टूमध्ये ही जी आयडी आहे फायव नाईन फायू फाय। फोर वन याची आन्सर की चेंज केलेली आहे आणि शिप थ्रीमध्ये फक्त एक क्वेश्चन आहे त्याला फुल मार्क दिलेले दॅट दे इज जी सेलचा जो क्वेश्चन आहे तो ओके तर अशा पद्धतीनं डी एच एसनी सांगितलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीनं हे मार्क चेंज केलेले आहे ओके किंवा पर्याय आम्ही चेंज केलेले आहे ओके तर यापुढे कोणत्याही मार्गाने तुम्ही ईमेल किंवा हे कराल तरी तुमचे कुठलेही मार्क चेंज होणार नाही दिस इज इट फायनल ओके तर आता महत्त्वाची बातमी म्हणजे बघा डी एच एसची प्रोसेस ही खूप फास्ट होणार डी एच एसची प्रोसेस ही फास्ट होणार डी एच एस प्रत्येक क्षणावर प्रत्येक प्रत्येक याच्यावर म्हणजे एकदम असे फुकून फुकून आपले पाय ठेवत आहे जेणेकरून तुम्ही काही गलत्या झाल्या नाही पाहिजे ओके डी एच एसनी जसं ॲडव्हर्टाईजमेंट दिलं त्याच पद्धतीची लिस्ट वगैरे होऊन येणार आहे तर आता बघा आता तुम्हाला समोर कॉमन मेरिट लिस्ट लागणार आहे ओके कॉमन मेरिट आता तुमचा प्रश्न असणार की सर नॉर्मलायझेशन आहे का तर नॉर्मलायझेशन अजून झालेलं नाहीये जेव्हा कॉमन मेरिट लिस्ट लागेल तर डेफिनेटली जेव्हा कॉमन मेरिट लिस्टमध्ये नॉर्मलायझेशन होऊन स्कोअर तुमचा देण्यात येईल इथे तुम्हाला कुठल्याही मंडळाचे असो सात ते आठ जे मंडळ आहे कॉमन ओके okay, ज्याला दोनशेपैकी दोनशे मार् सॉरी शंभरपैकी म्हणजे दोन दोन मार्काचा एक क्वेश्चनचा दोनशे मार्क भेटले ओके okay, तो नंबर वन आता कुठल्याही रिजनचा असो मग एकशे अठ्ठ्याण्णव भेटले दहा नंबर टू अशा पद्धतीने ही पहिलं कॉमन मेरिट लिस्ट लागेल ओके okay, तर डेफिनेटली हे विदिन पुढच्या सात दिवसामध्ये पुढच्या सात दिवसामध्ये ही प्रोसेस होणार ओके कॉमन मेरिट लिस्ट लागणार आणि कॉमन मेरिट लिस्ट लागली तर टू टू थ्री डेजमध्ये ही जसं नागपूर डिव्हिजन आहे तर नागपूर डिव्हिजनची मेरिट लिस्ट वेगळी लागेल ओके म्हणजे कॅटेगरीनुसार वगैरे जे म्हणतो ना तशी एक मेरिट लिस्ट वेगळी लागणार ओके नाशिक डिव्हिजनची वेगळी मुंबई डिव्हिजनची वेगळी पुणे डिव्हिजनची वेगळी कोल्हापूर डिव्हिजनची वेगळी औरंगाबादची वेगळी ओके अकोलाची वेगळी ओके अशा पद्धतीनं वेगवेगळी ही जे शिफ्ट लागणार आहे तर डोंट वरी पुढचे सात दिवस डी एच एस वाल्यांसाठी जे डी एच एसचे रिझल्ट डी एच एसची वाढ बघत आहे त्यांच्यासाठी खूप क्रुशल ठरणार आहे तर बघा कॉमन मेरिट लिस्ट लागणार आहे लवकरच पुढच्या सात दिवसामध्ये एक मंडे किंवा ट्यूजडेला डेफिनेटली तुमची ही कॉमन मेरिट लिस्ट लागू शकते ट्यूजडे वेनजडे होऊ शकतो जास्तीत जास्त बट ट्वेंटी सिक्स uh, जनवरीच्या पूर्वी ही कॉमन लिस्ट लागून जाणार आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तुमची विभागानुसार मेरिट लिस्ट लागणार आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनला लवकरात लवकर बोलावतील आता डी एच एस मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला कुठले कुठले सर्टिफिकेट ज्यांना असं वाटते की नाही बाबा ठीक आहे आमचा नंबर लागू शकतो डेफिनेटली सगळ्यांनी आपापले डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं कारण डी एच एसनी ऑलरेडी आगाऊ नोटीस देऊन तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे हे सांगितलेलं आहे ओके होप सो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा मॅक्सिमम शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके प्लस आमच्याकडे लर्न नेक्स्ट नर्सिंगकडे ओके ऑलरेडी नॉर्सेट ई एस आय सी जे ऑनलाईन क्लासेस सुरू आहे तर डेफिनेटली जर तुम्हाला ऑनलाईन बॅच अगर सुरू लावायची असेल तर डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा ओके टेस्ट सिरीजचा कोर्स वेगळा आहे आणि फुल कोर्सचा कोर्स, कोर्स हा वेगळा आहे तर डेफिनेटली जे पण ऑफर आहे ते लावा आणि पटापट -पत, कोर्स परचेस करा आणि जॉईन व्हा पुढच्या भविष्यात चांगल्या पद्धतीनं तुमचं घडवण्यासाठी आम्ही नेहमीच चांगला प्रयत्न करतो आम्ही सगळे टीचर्स ओके सो वी द टीम ऑफ लर्न एथ नर्सिंग वी आर हिअर फॉर यू तो प्लीज फटाफट कोर्सेस परचेस करा क्लासेस जॉईन करा थँक्यू जय हिंद